पुण्यातील आणखीन एक पबमध्ये तरुण तरुणींकडून ड्रग्सचं सेवन करत असलेला एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावर अधिक बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत. आपण बघितलं, नुकतंच एक व्हिडिओ व्हायरल होत होतं पुण्यातलं आणि आता दुसरा व्हिडिओ समोर येतो आहे, तुम्ही बघितला असावा ते. ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ जो आलेला आहे पब आणि बारमधलेच व्हिडिओ नाही तर आमच्या झोपडपट्टीमध्ये गाव खात्यामध्ये उपनगरामध्ये सर्रास अंमली पदार्थ विकली जातात. हा फक्त पब आणि मॉलमधला फोटो आहे, पण ह्याच्यामध्ये झोपडपट्टीमध्ये अशाच प्रकारे प्रचंड प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विकली जातात. मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा विकला जातो, मोठ्या प्रमाणामध्ये गांजा चरस आपू विकली जाते आणि काही नवीन नाही. आणि ह्याच्यामध्ये पुणे पोलीस असेल, ग्रामीणचे पोलीस असेल, ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आम्ही कुटुंब म्हणून राजकारणी नंतर आहे, पण एक कुटुंब म्हणून हे शहराचे कोणतरी आहे म्हणून आमचा जीव त्याच्यामध्ये तडफड करतो की हे सगळं बंद झालं पाहिजे. आणि मी वर्षापासून ओरडतो आहे की ह्या अंमली पदार्थ आमच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या उंबऱ्यावर येऊन थांबलेला आहे आणि आमची मुलं कधी ते वेचण्यात येऊन उचलून त्याला वेळ लागणार नाही ह्याची पूर्णपणे जबाबदारी पोलीस खात्याची. आज पोलीस खाते ज्या पद्धतीने बोलतं, त्यांनी ज्या खुर्चीवर बसल्या खुर्चीचा मान सन्मान त्यांनी ठेवला पाहिजे. संविधानी पद आहे आणि संविधानी पदामध्ये तुमची जबाबदारी राहते. मंत्री काय बोलणार आहेत काय नाही हा विषय बाजूला आहे. तुमची लयत ते ह्या टेबलवरनं दुसऱ्या टेबलला बदली होईल, पण एक कुटुंबप्रमुख म्हणून तुम्ही तुमचं काम तुम्ही इमान इतबारे केलं पाहिजे. मला काहीतरी मिळणार आहे म्हणून मंत्र्याचं ऐकून बोगसपणाने आणि बेकायदे धंदे करून प्रचंड पैसा उपलब्ध करायचा, स्वतःला ठेवायचा, मंत्र्याच्या घरापर्यंत न्यायचा, ही पद्धत एकदम चुकीची. आज आमचं पुणे बर्बाद व्हायला चाललं आहे. पुण्याला बदनामीला बदनामीशिवाय काय मिळत नाही. आज सर्वसामान्य लोकांनी कायदा हातात घ्यायची वेळ आली आणि लोकांनी जर कायदा हातात घेतला तर पोलिसांना हे सगळं मागास जाईल. कारण आज ज्या पद्धतीनं अनेक ग्रामीण भागातले बी मंडळी या ठिकाणी त्यांना विचारा, प्रत्येक गावात गांजा मिळतो, प्रत्येक गावात चरस मिळते, प्रत्येक गावात. आणि हे राज्य उत्पादन शुक्लाचे जे अधिकारी आहेत रजपूत, ह्यांना तर खरं मागच्या महिन्यामध्येच निलंबित करायला पाहिजे होतं, चौकशी करायला पाहिजे होती, पण ह्यांचं पाकिट हे शंभूराजे देसाईंच्या घरापर्यंत पोहोचतं म्हणून ह्यांना अजून चौकशीसुद्धा नाही झाली. म्हणजे हे सरकार जनतेच्या विरोधात आहे, फक्त पैसे पाहिजे, पैशातून राजकारण करायचं आहे त्यांना. धंगेकरजी, तुम्ही व्हिडिओ बघितलाय का? हा व्हिडिओ पाहिला आहे मी, मगाशीच पाहिलं एक अर्ध्या तासापूर्वी. पण हे काय नवीन नाही, ह्याच्यापेक्षा जास्त भयानक परिस्थिती आहे पुणे शहरामध्ये, या महाराष्ट्रामध्ये. आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा भयानक मी पहिल्या दिवसापासून बोलतो की आमची तरुण मुलं आहेत उघडी नागडी रस्त्याने पडताना आम्ही बघतोय. आता आम्हाला फक्त व्हिडिओ काढता येत नाही. कोण जबाबदार आहे? म्हणजे आता हे थांबवायचं असेल तर काय करायला लागेल? तुम्ही यासाठी पाठपुरावा केला, आंदोलनं केली, काही पब बंद पडले, मात्र हे कुठं थांबताना दिसत नाही. ह्याच्यामध्ये राज्यकर्त्यांनी नीट वागलं पाहिजे, शहाणपणाने वागलं पाहिजे. हे उद्या आपल्या घरापर्यंत पोहोचणार हे त्यांनाही लक्षात येईना, कारण हे सगळ्यांच्या कुटुंबाचा प्रश्न. हा काही एकट्या रवी धंगेकरचा नाही, काही एकटा बापूंचा नाही, हा सगळ्यांचा विषय. आणि याच्यामध्ये आज तरुणाई ज्या पद्धतीने भरकटत चालली ही देशाची देशाचं मोठं नुकसान आहे. आणि काही एका पुणे शहरात नाही, हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये कंट्रोल आणण्याकरता ज्या हॉटेलमध्ये ज्या भागामध्ये हे होत असेल त्या भागाचा पी आय असेल, डी सी पी असेल, ह्यांच्यावर डायरेक्ट कारवाई केली पाहिजे. आणि काल शंभूराजे देसाई म्हणलं की मी एक ॲप आणतो आहे, त्याच्यामध्ये मग आधार कार्ड शोधलं जाईन, त्याच्यामध्ये ते वय शोधलं जाईन. ही भंपक कल्पना आणण्यापेक्षा पहिले सगळे बार बंद केले पाहिजे, ही सगळी कल्पना पहिले रन केली पाहिजे आणि नंतर हे बार चालू केले पाहिजे. ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात राज्यकर्ते दोषी. मला विचारायचं आहे, हे अजून देखील सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण हा व्हिडिओ कधीचा आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होतीये शहरामध्ये, अक्षरशः पोलीस एकदम ॲक्टिव्ह मोडवर दिसत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सुरू आहे, अजूनही तुमचा असा आरोप आहे का शहरामध्ये अजूनसुद्धा हे ड्रग्ज विकले जातात? हे सगळे ड्रग्ज घेऊन मी 2 दिवसांनी राजपूतच्या ऑफिसला बसणार आहे आणि पोतोपोतो ड्रग्ज घेऊन येणार आहे. मी एवढं एक नाही आणणार छोटंसं, एवढे प्रचंड प्रमाणात पुण्यात मिळतात 2 दिवसांनी राज. माहिती आहे कुठं हे मिळतात? माझ्याबरोबर तुम्ही चला, तुम्हाला बी घेऊन देतो. अशी परिस्थिती आहे. तुम्ही जिथं तुम्हाला माहिती येतं या संदर्भात माहिती तुम्ही पोलिसांना दिली आहे कधी? पोलिसांच्याच मेहरबानीवर चाललेले हे व्यवसाय आहेत, पोलिसांना सगळं माहिती आहे. ह्यातला कुठल्याही माणसाला शोधा तो तुम्हाला गांजा आणून देईन, कारण त्याच्या गावातच विकला जातो. कोणाला विचारा तुम्ही? गंभीर आरोप तुम्ही खरं तर करतायत. अशोक बाप्पू पवार देखील आहेत राष्ट्रवादीचे आमदार, अगदी जिथं शरद पवार गटाचे अगदी. पण आपण जर बघितलं तर आता अगदी तुम्हाला देखील जर तुमच्या मतदारसंघ अगदी पुण्याचं बॉर्डरच म्हणावं लागेल, तिथं देखील मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने पब्ज आहेत. काय तुम्ही व्हिडिओ बघितलं, काय वाटतं तुम्हाला हे सगळं बघून? नाही, निश्चितपणे एक भूमिका ज्या वेळेला कैलासवासी आराराबा पाटील यांनी केली होती तशा भूमिकेत काहीतरी काम होऊन, कारण शेवटी आपण एक तरुण पिढी
तिला चांगल्या मार्गाने नेलं पाहिजे. तर असं होतं असेल तर थोडंसं पोलीस खात्यानं गृह खात्यानं त्यात लक्ष घातलं पाहिजे आणि याचा बंदोबस्त केला पाहिजे. ही सामान्याची मागणी असते आणि सामान्याची मागणी होत असताना त्यालाही आपण सपोर्ट केला पाहिजे. काँग्रेसचे आमदार ज्या पद्धतीने आरोप करत आहेत शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्ज मिळतात, तुम्हाला असं कधी वाटलं आणि खरंच असं होतंय असं वाट? नाही, शहराबद्दल आता मी माझा मतदारसंघ शहराच्या बाहेर आहे त्यामुळे शहरातलं एवढं डिटेल मला सांगता येणार नाही. बरं, त्या परिसरात तुमच्या बॉर्डर म्हणजे अर्थातच वाघोली हे सगळे परिसर तुमच्या तिथं जवळ येतात, त्या परिसरात कधी असं वाटलं तिथं आहे अशा पद्धतीने सुरू आहे काय? खरं म्हणजे हे पोलीस खात्यानं शोधलं पाहिजे साहेब. आम्हाला वाटण्यापेक्षा पोलीस खात्याच्यात सतर्क असतं. आपण म्हणतो की महाराष्ट्रातले पोलीस फार चांगले आहेत, त्यांनी मनात आणलं ठरवलं तर ही गोष्ट फार अवघड नाही. त्याला शहर काय कुठला भाग काय ते लगेच शोधू शकतात. जर आपण बघितलं तर ही पोलिसांची जबाबदारी आहे कुठं हे अशा पद्धतीने गैरवाप ड्रग्ज विकलं जातं आहे हे सगळं. त्याचबरोबर रवींद्र धंगेकरांनी तर गंभीर आरोप केलेत की पोलिसांना माहिती आहे अजूनसुद्धा शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे ड्रग्ज विकले जातात. 2 दिवसांनी मी एक्साईज विभागाच्या कार्यालयावर जाऊनच आंदोलन करेल, हे सगळं उघड पाडेल असं देखील त्या ठिकाणी आरोप करतायत. कॅमेरामन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.